महाराष्ट्रातील ओबीसींच्या बरोबर महाविकास आघाडीनं सरकारनं विश्वासघात केलाय. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थेमध्ये जे ओबीसींना आरक्षण मिळत होतं त्या आरक्षणाचा घात या सरकारनं केलेला आहे आणि म्हणून हे सरकार आलिंगन देऊन पाठीमध्ये खंजीर खुपसणार सरकार आहे. फोडाफोडीचं राजकारण करणार हे सरकार आहे. ह्यांनी आतापर्यंत या महाराष्ट्रातील स्वर्गीय मुंडे साहेबांच्या घराण्याला फोडलं, मोहिते पाटलांचं घराणं फोडलं, बीडच्या क्षीरसागरांचं घराणं फोडलं. फोडाफोडी करा आणि राजकारण करा या लोकांची नीती राहिलेली आहे आणि त्यामुळं ओबीसी समाजामध्ये फूट पडावी. ओबीसी समाजाला एकत्रित येऊ द्यायचं नाही. ओबीसी समाजातल्या लोकांना जे स्थानिक स्वराज संस्थेमध्ये प्रतिनिधित्व मिळत होतं, नगर पंचायत, नगरपालिका, नगर परिषदा, महानगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, तर इथलं ओबीसींचं जे नेतृत्व तयार होत होतं त्या नेतृत्वाला तयार होऊ न द्यायचं असं षडयंत्र या सरकारनं आखलंय. पाटेकर साहेब, मध्य प्रदेश सरकारला जे जमतंय ते महाराष्ट्र सरकारला का जमत नाही? हे बघा, मागच्या 15-20 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टानं मध्य प्रदेश सरकारच्या बाबतीमध्ये विरोधात निर्णय दिला की ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात येते, परंतु त्यांनी 8 दिवसांमध्ये त्या राज्यातल्या सगळ्या त्यांच्या शक्ती वापरून ओबीसीचा इम्पेरिकल डेटा गोळा केला, ट्रिपल टेस्ट करून सुप्रीम कोर्टात सादर केली आणि लगेच मग 8 दिवसानंतर ओबीसी आरक्षणासहित आरक्षण निवडणुका घेण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारनं घेतला. जे मध्य प्रदेश सरकारनं 8 दिवसात केलं ते 2.5 वर्ष हे महाराष्ट्र सरकार का करू शकलं नाही हे महाराष्ट्रातला ओबीसी समाज उघड्या डोळ्यांनी बघतोय. शरद पवारांनी तर या आरक्षणाची माती केली, सगळं संपल्यानंतर आता आरक्षण पूर्ण गेल्यानंतर माननीय शरदचंद्रजी पवार महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या डोळ्यामध्ये धुळपेक करायचं काम करतायत. आम्ही ओबीसींच्या बाबतीमध्ये काहीतरी करतोय असा ते आवांतायत. तर शरदचंद्र पवारांचा चेहरा, शरदचंद्र पवारांचा बुरखा या महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या समोर टाराटारा फाटलेला आहे. तुम्ही आज काही जरी नाटक केलं तर त्याचा महाराष्ट्रातला ओबीसी काही त्याला फरक पडणार नाही. ओबीसी तुमची जागा या निवडणुकीमध्ये तुम्हाला दाखवून देईल.